मी वचन देते की तू दिलेल्या सगळ्या वचनांचा मी मान ठेवी, आपल्या नात्याचा आणि आपल्यामुळे जुळलेल्या सगळ्या नात्यांचं मी मान ठेवी, आयुष्यभर तुला आणि परीला सांभाळून घ्यायचं आणि भरभरून आनंद द्यायचं. अखेर गेले कित्येक दिवस सगळ्यांना प्रतीक्षा होती असं बहुचर्चित नेहा यशचं लग्न अखेर मोठ्या धूमधडाक्यात पार पडलंय. माझी तुझी रेशीमगावच्या चाहत्यांना आजोबा लग्नाला होकार देतील का, सिम्मी परीची मामी काही घोळ तर घालणार नाहीत ना, असे अनेक प्रश्न पडले होते. माझी बायको माझ्या दीर्घायुष्यासाठी एवढं सगळं करू शकते, तर मग माझी बायको माझ्यासोबत आयुष्यभर राहावी म्हणून मी सुद्धा काहीतरी करू शकतो. पण ही सगळी विघ्न पार पडत नेहा यशचं लग्न मालिकेत पार पडलंय. आता कुठे सगळं आलबेल सुरू असताना नेहाच्या आयुष्यात आता एक वादळ येणार आहे. हे वादळ नवीन नाहीये तर जुनंच आहे. अविनाश ड्रायव्हर म्हणून बोलवलं, साहेबांची लहान मुलगी आहे ना तिच्यासाठी. फायनली तुझ्या घरी पॅलेस मध्ये आलो मी. आता तू माझी बायको नसलीस तरी बरी माझी मुलगी आहे. हे वादळ आहे नेहाचा पहिला नवरा आणि परीचा बाबा अविनाश. अविनाश नेहाच्या आयुष्यात परततोय. फक्त नेहाच्या आयुष्यात नाही तर तो तिच्या बंगल्यातही येऊन पोहोचलाय. आता तो परीचा ड्रायव्हर म्हणून रुजू झालाय. त्याला परीबद्दल काहीच वाटत नाहीये, पण तो नेहा परीकडे एटीएम म्हणून पाहतोय. ही भूमिका अभिनेता निखिल राजशिर्के साकारतोय. आपण निखिलला या आधी रंग माझा वेगळ्या सारख्या मालिकांमध्ये पाहिलंय. आता तो आपल्याला माझी तुझी रेशीमगाठ मध्ये खलनायक साकारताना दिसणार आहे. आता या ट्विस्ट मध्ये काय घडणार, नेहा समोर अविनाश आल्यावर नेहा तो धक्का पचवू शकेल का, अविनाशमुळे नेहा यश मध्ये दुरावे येणार का, परी अविनाशचा बाबा म्हणून स्वीकार करणार का, यासाठी आपल्याला आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. नाव अविनाश, ड्रायव्हर म्हणून बोलवलं, साहेबांची लहान मुलगी आहे ना तिच्यासाठी. फायनली तुझ्या घरी पॅलेस मध्ये आलो मी. आता तू माझी बायको नसलीस तरी बरी माझी मुलगी आहे. तर मग तुम्हाला माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका आवडते का हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील अशाच नवनवीन घडामोडी, लेटेस्ट अपडेट आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी आमच्या लोकमत फिल्मी यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळेल. तसेच हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजलाही लाईक करा. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.